नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एका मोठ्या सायबर फ्रॉड गुन्हे करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यात। लोकांना व्हाट्सअप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडियावर ऑनलाईन टास्क देऊन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, तसेच वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळ्या नागरिकांचे कागदपत्र वापरून बँक अकाउंट उघडल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली। सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीने वेगवेगळ्या बँकेत बँक अकाउंट उघडून नागरिकांना 20 कोटी रुपयांचा गंडा घातला। या टोळीतील अल्ताफ महबूब शेख, मनोज शिवाजी गायकवाड, अनिकेत भाऊराव गायकवाड, हाफिज अली अहमद शेख, पवन विश्वास पाटील, चैतन्य संतोष आबनावे, सौरभ रमेश विश्वकर्मा आणि कृष्णा भगवान खेडेकर या 8 आरोपींना सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तर किरण खेडेकर आणि हाफिज शेख हे 2 मुख्य सूत्रधार आरोपी अजूनही फरार आहेत। फरार आरोपींचा शोध सायबर गुन्हे शाखा पोलीस घेत आहेत। ऑनलाईन सायबर फ्रॉड करण्यासाठी ही टोळी नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड सारखे मूळ कागदपत्र घेऊन वेगवेगळ्या बँकेत त्यांच्या नावाने बँक अकाउंट ओपन करत होते आणि बँक अकाउंट ओपन केल्यानंतर त्या अकाउंट वापरण्याच्या बदल्यात त्या नागरिकांना 2000 ते 5000 रुपये इतकी रक्कम देत होतं, असं पोलीस तपासात उघडकीस आलंय। कम ऑन गाइज, हरी अप, सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.